राजस्थानमधील 8 वर्षीय इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याची शाळेतील शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या पिण्याच्या मटक्यातील पाणी पिल्याने जातीवादी मानसिकतेच्या विचाराने मुख्याध्यापकाने अतिशय निर्दयपणे मारहाण केली व इंद्र मेघवाल याचा मृत्यू झाला. या विरोधात नागपूरमधील वकील संघटनांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. आरोपींवर संविधानाचे अनुच्छेद 17 नुसार अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, इंद्र मेघवाल कुटुंबास संरक्षण द्यावे आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. मी ॲडव्होकेट विष्णू पांतावणे जिल्हा वकील संघटना तर्फे ॲडव्होकेट सर्कलच्या ग्रुपच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यासाठी इथे आलो आहे. निवेदनाचा विषय असा आहे की जालोर राजस्थान येथील इंद्रकुमार देवराम मेघवाल यांचे छेलसिंग शिक्षणाद्वारे शिक्षकाद्वारे मारून हत्या करण्यात आली. त्याचा आम्ही सगळे लोक वकील बंधू त्यांचा निषेध करतो आहे. आमची मागणी आहे की आरोपीवर संविधान अनुच्छेद 17 नुसार अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल लावण्यात यावा, कारण की तो इंटेन्शनल आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला समजावायचं असेल, आपण त्याला एक चापट मारून किंवा प्रेमानं समजवू शकतो की तुझं चूक झालेली आहे, परंतु त्याला मरेपर्यंत मारणं हा एक गुन्हा आहे. म्हणजे इंटेन्शनली त्याने ते कृत्य त्याला करायचं होतं, त्याला त्याचा मर्डरच करायचा होता आणि त्यामुळे त्याने बेदम एवढं मारला, त्याच्यामुळे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामध्ये एक असं म्हणता येईल की बरेचसे लोक जे गुन्हे जे घडते तर पोलिसांची आणि जे अधिकारी वर्ग आहे अधिकाऱ्यांनी म्हणता येईल त्याला म्हणता येईल की राजकर्ते लोक आणि पोलीस लोक, कारण की पोलीस लोकांवरती जर दडपण आलं तर राजकर्ते लोकांचा ते जो ऑफेन्स आहे तो ढिला केला जातो. आणि पोलिसांनी ढिला केला, आता वकील किती चांगल्या दर्जाचा असला तरी तो म्हणजे प्रूव्ह करू शकत नाही, ऑफेन्स सिद्ध करू शकत नाही, त्याच्यामुळे आरोपी सुटतो. या गुन्ह्याचं प्रमाण वाढण्याचं कारण हे दोन मुख्य तत्त्वे आहेत असं मला वाटतं, पोलीस आणि राजकर्ते. राजकर्ते त्यांना आदेश देतात आमचा माणूस आहे त्यांना सोडून द्या, आणि मग पोलीस त्या प्रकारे गुन्ह्याची नोंद करत नाही, कधी करतात. यामध्ये हे असा आता दुसरा व्हिडिओ असा आलेला आहे की इंद्रकुमार जे आहेत मेघवाल यांच्या घरच्या लोकांना पोलिसांद्वारे धमक्या देण्यात येत आहे, त्यांना मारपीट करण्यात येत आहे. मैं ॲडव्होकेट कमल सतुजा जिला वकील संगठन नागपूर का अध्यक्ष. आज हम पूरे वकील संगठन यहाँ एकत्रित हुए है. डेप्युटी कलेक्टर को हमने एक ज्ञापन सौंपा है. उस ज्ञापन में हमारा एक ऐसा विषय था, बहुत दुख के साथ कहना पड़ता है कि 20/7/2022 को जालोर राजस्थान में एक बहुत ही इनोसेंट सा 8 साल का एक दलित बच्चा इंद्र कुमार मेघवाल, उसकी सिर्फ पानी के मटके को छूने के कारण स्कूल के जो शिक्षक ने बहुत बुरे तरीके से ब्रुटली उसकी हत्या करी, वो हत्या दिखाती है कि प्रजातंत्र हमारा आज भी जो आज़ादी के पहले हम लोगों को नहीं था, आज भी हम लोग उससे महरूम हैं. आज भी हम लोग जो संविधान की पूजा करते हैं, हम संविधान का सबको ज्ञान देते हैं कि हमारा सबसे पवित्र संविधान है पूरे दुनिया में, वो संविधान की पूरी धज्जियाँ उड़ाई गई. एक 8 साल का मासूम सा बच्चा सिर्फ पानी पीने के कारण अगर उसकी हत्या की जाती है क्योंकि वो सिर्फ दलित है, तो बहुत ही निंदनीय हरकत की गई है. उस निंदनीय हरकत के लिए हम पूरे वकील वर्ग में बहुत रोष है, और ये रोष के कारण हम लोगों ने पूरा डिसाइड किया कि हम राष्ट्रपति को हमारा पूरा रोष बताएंगे कि संविधान की किस तरीके से हत्या हो रही है और एक दलित बच्चे के साथ किस तरीके से बहुत बुरे तरीके से उसकी हत्या की जा रही है.